हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशा आहेत फ्रेंड्स सगळे? तुम्ही मजेत ना? मुलं गेलेली आहेत स्कूलला, आता 3:15 वाजले आहेत दुपारचे. मी ब्लॉगला स्टार्ट केलेला आहे आणि विचार केला की मुलं याच्यादी झटपट पाणीपुरी कशी बनवता येईल ते पण तुमच्यावर पण शेअर करावी आणि मुलं याच्यादी पाणीपुरी तयार करून ठेवा असा माझा विचार आहे. तर बघूया आता मुलं किती वाजता येतात. कधी कधी काय होतं, 4:15 पण बस येते, कधी कधी 3:30 पण येते. तर आता 3:15 वाजलेले आहेत. तर चला मुलं झटपट पाणीपुरी कशी बनवायची, मुलांना पण आलेल्या लगेच खायला भेटेल ह्यासाठी. चल तर आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया. तर आजचं दुपारनंतरचं रुटीन माझं कसं असतं ते तुमच्यावर मी आजच्या ब्लॉग मध्ये शेअर करणार आहे. खूप धावपळीचं रुटीन असतं बघा, संध्याकाळचं पण सकाळचं पण. तर आता दुपारी एक रेसिपी तुम्ही शेअर करत आहे. चल तर पाणीपुरीची रेसिपी झटपट कशी बनवायचं ते तुम्हाला शेअर करते. तर आपल्याला जेवढ्या क्वांटिटी मध्ये करायचं आहे ना तेवढ्या क्वांटिटी मध्ये इथे मी पाणी घेतलेलं आहे नॉर्मल आणि थंड आहे. त्यानंतर बघा, हे आहे पाणीपुरी मसाला. तर पाणीपुरी मसाल्यापासून अगदी साधी सिंपल अशी पाणीपुरी कशी बनवायचं ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. आणि खरंच सांगते, मी आधी बनवत नव्हते अशा पद्धतीने, पण आता शिकलेलं आहे तर म्हणलं चला तुमच्यावर पण शेअर करा. पण खरंच खूप म्हणजे खूप टेस्ट लागते, जसं काड्यावर भेटते ना सेम त्याच पद्धतीने लागते ही पाणीपुरी. तर आता ह्यामध्ये बघा, एव्हरेज पाणीपुरी मसाला मी मोठे 3 चमचे ह्यामध्ये घालून घेणार आहे. आणि मसाला कसं माहितीये का, तुमच्या आवडीनुसार मसाला तुम्ही ह्यामध्ये कमी जास्त करू शकता. कारण कसं असतं बघा, प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. कोणाला खूप असं आंबट आवडते पाणीपुरी, कोणाला तिखट आवडते, तर कोणाला कशी आवडते, तर कोणाला कशी. त्यामुळे आपल्या आपल्या आवडीनुसार आपल्याला ह्यामध्ये मसाला ऍड करायचा आहे. त्यानंतर बघा, ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे. आता मीठ संपलेलं आहे, मीठ काढेल मी. नंतर मगाशीच मी तुम्हाला बोलले की तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी अगदी थोडस तिखट घालणार आहे, कारण आमच्या घरात असं जास्त तिखट आणि झणझणीत पाणीपुरी आवडत नाही. गोड आंबट तिखट अशी पाणीपुरी जास्त आवडते, त्यामुळे मी तिथे 10 चमचे फक्त लाल तिखट घातलेलं आहे. बघा, चटणी म्हणून मार्केटमध्ये मिळते, तर ते घरी पण आपण बनवू शकता. ह्याचा पण मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तर तुम्ही ते पण बघू शकता कसं बनवायचं वगैरे. आणि स्टोअर करून आपण 3 ते 4 महिने सहज ठेवू शकतो. पण आता माझ्या घरची संपलेली आहे म्हणून विकतच आणली मी ऍक्च्युली. आता ह्याचंही प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर बघा, गुळाचा डबा काढलेला आहे, थोडस गुळ घालणार आहे. कारण की साखर घालण्यापेक्षा बघा, गुळ घालणं जास्त हेल्दी पण आहे आणि चांगलं पण आहे. त्यामुळे मी गुळ घालणार आहे. बरेच जण साखर वगैरे घालतात ज्याची त्याची चॉईस असते, पण मी ह्यामध्ये गुळ घालणार आहे. मस्त पैकी गुळाने मस्त टेस्ट येते मी तुम्हाला म्हणलंच. थोडं चाकून मी गुळ मला पाहिजे थोडा मी ह्यामध्ये कट करून घेते. गोड लागते आमच्याकडे पाणीपुरी, त्यामध्ये थोडा जास्त घालते मी गुळ. आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित असं. आता बघा, कधी कधी काय होतं की ह्यामध्ये खजुराची चटणी पण घातली जाते, पण मी घालणार नाहीये. तर तुम्हाला एक आयडिया सांगते, गुळाचे जर खडे खूप मोठे असतील तर ते पटकन फोडलं जात नाही बघा. तर अशाच काय करायचं, पाणी घ्यायचं, ते उकळायचं, त्यामध्ये गुळ टाकायचं आणि ते खूप पूर्ण गुळ असं त्यामध्ये हलवायचं. खूप मेल्ट होतो त्यामध्ये गुळ गरम पाण्यामध्ये. आणि त्यानंतर फ्रीज मध्ये ठेवायचं नॉर्मल टेम्परेचर झाल्यानंतर. तर मुलं आलेले आहेत बघितलं ना, बेड वाजते. पाणीपुरी पण झालेली आहेच तशी आपली ऑलमोस्ट. निमिष नाही आला, येतोय येतोय का? हे काय आलंय रे, हे उघड राहू दे दरवाजा. निमिष येईल, काही तर आलेलं आहे. तर बघा, निमिष आणखी आलेला नाहीये. निमिषचं खाली चालू असेल मित्रावर खेळणं वगैरे. तरी शाळेला आहे, जिथे तिथे टिफिन ठेवलेला आहे, म्हणजे ओट्यापाशी ताणून टिफिन ठेवलेला आहे. टिफिन बॅग जिथे तिथे ठेवलेली आहे. अगदी थोडस बघा, हलवते खरी गुळ वाटतोय मला असं राहिल्यासारखं. बघा, गुळ आखी विरघळलाय तर पळीला लागलेला आहे गुळ तुम्हाला दिसत असेल. आणि निमडी आलेली आहे आमची. हे बघा काय करत होता खाली. अरे काय नाही, चला पुरी दे. पाणी पुरी देते हा. काय करत होता खाली भैया, पण आम्ही येतो. मुलांची कशी मस्ती असते तुम्हाला सांगते. आम्ही राहतो 6व्या मजल्यावर. हे मित्र हा तेच की 6व्या मजल्यावर म्हणलं मराठीत. आणि तुझा मित्र राहतो 11व्या मजल्यावर. तर 6वा मजला दाबायचा राहिला, गेला वरती टिफिन खाल्ला सगळं. चला कपडे चेंज करा, फ्रेश हो.
झालं रेडी मग फ्रेंड्सला हाय कर ना सगळ्या फ्रेंड्सला हाय कर हाय फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू व्लॉग न्यू नाही पुराने ब्लॉग हो गए सब जा कपडे चेंज कर पूर्ण विरगळलेला आहे तर मी आणखी एकदा टेस्ट बघते मस्त एकदम मस्त अशी टेस्ट झालेली आहे तर तुम्हाला जवळ दाखवते कारण की जवळ दाखवण्याचे कारण आहे की जसं मार्केटमध्ये गाड्यावरती जशी पाणीपुरी मिळते ना तशी दिसते ना सेम त्या पद्धतीने दिसते तशी टेस्टी पण लागते बघितलं ना किती झटपट अशी आपली पाणीपुरी तयार होते आता फक्त कांदा चिरायचं मस्त मी पुऱ्या मी आयत्या झालेल्या आहेत तर मस्त पीठ पाणी आपलं एकदम झटपट तयार झालेलं आहे तर तुम्ही नक्की मुलांना असं एकदा स्कूलला आल्यानंतर करून देत जावा मुलं पण खुश होतात सगळेच घरातले खुश होतात कारण पाणीपुरी कोणाला आवडत नाही सांगा कमेंट बॉक्स मध्ये फक्त आवडते तर सगळ्यांना आवडते कोणाला आवडत नाही नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मस्त तयार झाले सर तुम्हाला दाखवते मी जवळ तर हे बघू शकता किती यम्मी टेस्टी आणि सेम मार्केटमध्ये मिळते तशी पाणीपुरी दिसत आहे आणि खायला पण अगदी जबरदस्त अशी टेस्ट पाणीपुरीचं पाणी तयार झालेलं आहे त्यानंतर बघा पाणीपुरी तयार झालेली आहे निमिष पण फ्रेश होऊन आलेला आहे आणि ते चिरत आहे मी कांदा बारीक असा कांदा चिरत आहे आणि निमिषची लुडबुड चालू आहे मध्ये तो पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या असतात ना त्याचं पॅकेट फोडत आहे तसाच फोडत आहे मी त्याला म्हणत होती कात्रीने घे आणि कट कर पण मुलांचं कसं असतं बघा कधी ऐकतात कधी नाही तर ते मुलांचं चालू होतं तर आतलं पॅकेट पण कात्रीनं फोडायचं राहिलं होतं मग मम्मा सांगत होतं मम्मा त्याला डबल पॅकेट वगैरे आहे असं आमची बडबड चालू होती कांदा वगैरे चिरून झालेला आहे बघा आणि ते निमिषचं चालू आहे बडबड त्याला कधी एकदा खातो असं झालेलं आहे बघा इथे तर बघा किती घाई लागले खाण्यासाठी आमच्या निमिषात हवी होती काय मेन पाणीपुरी चल हाताने करतो म्हणे मी करून देते तर नकोय तसं डायरेक्ट कांदा वगैरे पुढे सर जरा सांडेल खूप मस्त झाली याच्यात बस कोथिंबीर कांदा टाकला अजून खूप मस्त लागेल तर टाकला मी आता कसून खूप खाणार खूप नंतर साडेसातला क्लासला जाणार आणि मग लॉक येणार तर बघा इथे फुलपात्रामध्ये पाणी घेत आहे निमिषला फुलपात्रामध्ये पाणी हवं होतं तसं डायरेक्ट त्याला खायचं नव्हतं कारण फुलपात्रामध्ये असं बुडवून खातो असं त्याचं म्हणणं होतं तर शेव घेतलेली आहे कांदा बारीक चिरलेलाच आहे त्यानंतर पुरे आहेत ते पण एका प्लेटमध्ये घेत आहे निमिषला खायला पहिल्यांदा देत आहे कारण तो खूप वाढ बघत आहे ना ह्यासाठी तर म्हणलं एक टेस्ट करून बघावी नक्की कशी प्रकारे टेस्ट लागते पुऱ्यांबरोबर तर खरं सांगते एकदम जबरदस्त असं टेस्ट झालेलं होतं आणि झटपट असं बनलेलं होतं पाणीपुरी तर एकदा तुम्ही नक्की आणि नक्की ट्राय करा चला आता मुलं आणि मी बसलेले आहे इथं मस्तपैकी पाणीपुरी खाण्यासाठी आणि खरं सांगते पाणीपुरी एकदम जबरदस्त झालेली होती तर निमिषा मी म्हणत होते की पुरे आम्ही कट हे करून देऊ का फोडून तर नको म्हणत होता माझे मी करतो तर बघा मुलांना आपण अशी सवय लावून द्यायचं कारण की प्रत्येक आपण स्पून फिडिंग करत बसलो ना तर त्यांना तेच आवडतं म्हणून मी शक्यतो मुलांना जास्त असं शिकवायचा मी प्रयत्न करत असते कारण कसं असते कधी कोणती वेळ ती सांगता येत नसतं त्या मुलांना मला असं वाटतं प्रत्येक मुलांना काही ना काय त्यांचं करायला तर ॲटलीस्ट शिकवलं पाहिजे आणि खरंच सांगते माझी मुलं खूप गुणी आहेत त्यांना थोडंफार काय शिकवलं की ते पटकन शिकतात आणि खरंच मी खूप स्वतःला लकी समजते की एवढी गोड दोन मुलं मला दिलेली आहेत देवाने आणि खरं आय एम प्राऊड ऑफ यू माय बच्चे खरंच प्राऊड करते फील मी खूप मुलांबद्दल त्यानंतर पाणीपुरी खाण्यात आलेले आहे बघा कपडे मशीनमध्ये लावण्यासाठी कारण खूप सारे कपडे पडलेले आहेत बघा निमिषचे फुटबॉलचे क्लास म्हणा हे सारखं असतं त्यामुळे मशीन लावत आहे तर मी पाणीपुरी खाल्ल्यानंतर बघा किचनमधलं जे काही स्वयंपाक वगैरे बनवायचं होतं ते सगळं बनवलेलं आहे आणि आज कसं पाणीपुरी बनवलेली होती डिनरला पण मुलं थोडंफार खातील घरात सगळेजण त्यामुळे फक्त भात बनवायचं होता आणि आता वाजले संध्याकाळचे सात तर निमिषा घेऊन चाललेले आहे मी फुटबॉल क्लासला तर फुटबॉल क्लास घेऊन चाललेले आहे आणि काय खातोय आता बघू प्लम खातोय बघा हा तर फुटबॉल क्लास घेऊन चाललेले आहे निमिषला आणि तुम्हाला दाखवे निमिषचा फुटबॉल क्लास कुठे असतो वगैरे हा ना आमचा आधी बाजूला असता फिल इन द ब्लँक्स मी डॅश आणि आज फ्रायडे आणि थर्सडे हे गंगा लेजंडला असतो तर निमिषचं ग्राउंड दाखवते तुम्हाला आणि तर बघा बेल वाजलेली आहे बहुतेक तो आला असेल तर क्लास आहे ना त्यामुळे चला आता निमिषच्या क्लासला जातो आणि मस्त तुम्हाला पुढचं आणखी काही काही रुटीन असणार आहे ते पण दाखवणार आहे कारण की नाईटला बघा खूप कमी वेळ असतो आणि आपल्याला खूप सारं काम पण असतं सकाळी लवकर उठायचं असतं त्यामुळे लवकर झोपायचं पण असतं त्यामुळं बरंचसं काही असतं त्यामुळे ते रुटीन तुम्हाला पुढे शेअर करणार आहे पण मला यायला बहुतेक उशीर होईल खूप उशीर होईल
चला तर मग निघते आणि निमीचं तुम्हाला क्लास मध्ये दाखवते. निमीश बाय. आता वाजलेत रात्रीचे 9:30 आणि निमीचा क्लास वगैरे झालेला आहे. तर निमीच इथं चालू आहे पॅकिंग. त्याला भेटायला आलेली आहे बघा इथे मी. झालं निमीश? काका काय म्हणतात बघ, ते काका काय म्हणतात. चला तर निमिषला घेऊन जाणार आहे. निमिषेस माझे बडबड चालू होते. चला तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि इथून पुढचं रुटीन जे असणार आहे ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर करेन. चला तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया मग आपण अशा नवनवीन ब्लॉगमध्ये. तो पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय, गुड नाईट.